जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. घनसावंगी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीपिकांची पालकमंत्री राजेश टोपे यांनी पाहणी केली, प्रत्यक्ष शेतीला भेट दिली, तसेच उपस्थित शेतकऱ्यांकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेत शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. पाहूयात. ह्या संपूर्ण अंदाजे माझ्या बाजूला आता आमचे उपजिल्हाधिकारी कापडणीस आहेत, ह्या भागातले शेतकरी आहेत, इथे आमचे इरिगेशनचे डेप्युटी इंजिनियर बाजूलाच आहेत. तर या सगळ्यांनी जो काही मला दिलेली माहितीच्या अनुषंगाने जे अंदाजित विषय तो ह्या भागाचा मी मुद्दाम या ठिकाणी सांगतो. तर कलेक्टर साहेबांनी आम्ही संपूर्ण पाण्यात आता ट्रॅक्टरमध्ये बसून इथे येणं शक्य नव्हतं. हा जो एक मोठ्या पाणंद रस्त्यातून आम्ही ट्रॅक्टरमध्ये इथपर्यंत आलेलो आहोत आणि जी काय अतिवृष्टी साधारणपणे मंठा परतूर असेल, अंबड घनसावंगी असेल, ती जालन्यात झालेली आहे, तर त्याचा संपूर्ण ब्यौरा आम्ही घेतला आहे. सगळ्या शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की याचा पंचनामा व्हावा, त्याचबरोबर काही घरं पडझडी झालेल्या आहेत त्याचा पंचनामा व्हावा. स्थायी आदेशाप्रमाणे पंचनाम्याच्या सूचना कलेक्टरांनी आणि आम्ही सगळ्यांनीच दिलेल्या आहेत. त्या पद्धतीनं पंचनाम्याचं काम महसूल विभागाकडून सुरू आहे आणि काही एक मी आता भोगगावमध्ये बघितला, एक तरुण मुलगा फक्त वाहून गेला पुढे आणि बाकीच्या मग काही प्रमाणात जनावरांचं नुकसान निश्चित प्रकारे आहे, पण मेजर जे नुकसान आहे ते शेतीचं आहे. आणि मला वाटतं काल आम्ही कॅबिनेटमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि उपमुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिलेली. आज प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर पुढच्या 2-1 दिवसात प्रत्यक्ष जो काही फील्डवरचा रिपोर्ट आहे तो जाईल आणि नंतर मग त्याच्या स्थायी आदेशाप्रमाणे जे काही नुकसान भरपाई असेल ती देता येऊ शकेल किंवा कॅबिनेट ज्या पद्धतीनं ठरवेल त्या पद्धतीनं ही नुकसान भरपाई दिली जाईल. द व्हॉइससाठी विजय जाधव, जालना.